मी प्रमोद बोडे इयत्ता 8वी विषय गणित चौकोन चौकोनाच्या तीन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले दोन कोन दिले असता चौकोन काढा। ही चौकोनाची चौथी रचना आहे। या चौकोनामध्ये दोन बाजू तीन बाजू आणि दोन कोनांची मापे आपल्याला दिलेली आहे। सर्वात प्रथम कच्ची आकृती काढून घ्यायची। या चौकोनाचा पाया आहे 5 सेंटीमीटर QR। सर्वात आधी पाया काढायचा 5 सेंटीमीटर QR। त्यानंतर R कोणाचे माप दिलेले आहे आपल्याला 62 अंश। कोन मापकाच्या सहाय्याने R कोणाचं माप मोजायचं। आपला रेषाखंड डाव्या बाजूला आहे म्हणून या बाजूने मोजायला सुरुवात करायचं 62 सेंटीमीटर। अशा प्रकारे आपण आर कोन काढलेला आहे 62 अंशाचा। आता या आर शिरोबिंदू पासून एस शिरोबिंदूचे अंतर 6.2 सेंटीमीटर आहे म्हणून कंपास मध्ये 6.2 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आणि आर वरतून कंस करायचा। आता आपल्याला चौकोनाचा तिसरा शिरोबिंदू मिळालेला आहे एस। एस कोणाचे माप 75 अंश म्हणून कोन मापकाचा केंद्रबिंदू एस बिंदूवर ठेवायचा। आपला रेषाखंड डाव्या बाजूला आहे म्हणून या बाजूने मोजायला सुरुवात करायची 75 अंश। 75 अंशाचा कोन काढलेला आहे। एस शिरोबिंदू पासून पी शिरोबिंदूचे अंतर 4 सेंटीमीटर आहे म्हणून कंपास मध्ये 4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आणि एस पासून 4 सेंटीमीटर अंतरावर कंस करायचा। अशा प्रकारे चौकोनाचा चौथा शिरोबिंदू पी आणि क्यू जोडायचा 4 सेंटीमीटर आणि 6.2 सेंटीमीटर। अशा प्रकारे चौकोनाचा तीन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले दोन कोन दिले असता चौकोन काढता।